मी डॉक्टर अनिल धुंडराम भोळे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी जिल्हा नाशिक विषय भाषा विषयाचे अध्ययन अध्यापनशास्त्र या प्रथम वर्षाच्या पाचव्या तासिकेसाठी आपण पुन्हा नव्याने या ठिकाणी भेटत आहोत. या तासिकेमध्ये मराठी भाषा अध्यापन पद्धतीचे बदलते स्वरूप याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आज शिक्षण क्षेत्रात पाठ्यांशाकडून अध्ययन प्रक्रियेकडे आणि विद्यार्थ्यांनी शिकावे कसे हे शिकणे या बाबींवर अधिक भर दिलेला आहे. अभ्यासक्रमाचे ओझे विद्यार्थ्यांना होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मुलांना मूलभूत संकल्पनांचे आकलन होण्यासाठी मनावर ताण येणार नाही व त्यांच्या नैसर्गिक विकासात अडथळे येणार नाहीत ही खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांचे अध्ययन ताणरहित होण्यानुरूप अध्यापन होणे आवश्यक मानले आहे. साक्षर भारत, सुंदर भारत यानुसार स्वच्छ भारत, सुंदर भारत, जल साक्षरता या बाबींना अध्यापनात अग्रक्रम आहे. अध्यापनाचे बदलते स्वरूप विद्यार्थ्यांच्या अध्ययनास गतिमान करणारी प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय. पूर्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला माहिती देणे किंवा ज्ञान देणे एवढाच मर्यादित अर्थ होता. बदलत्या शिक्षण प्रक्रियेत अध्यापनाचा अर्थ व स्वरूप बदललेले गेले. अध्यापनात विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्ये देण्याबरोबरच मार्गदर्शन करणे, वळण लावणे, विविध कृती कल संपादित करणे, वर्तन बदल यांचाही समावेश आहे. आजच्या संगणक युगात विद्यार्थी इंटरनेटच्या मदतीने एखाद्या विषयाचे अद्ययावत ज्ञान घरात बसून मिळवू शकतो. आजचा विद्यार्थी शिक्षकांचे मत वा माहिती शांतपणे ऐकून गप्प बसतो असे नाही तर त्यासंबंधी विचार करून आपले स्वतःचे मत मांडतो व अध्ययन अध्यापनात सहभागी होतो. अध्यापनात काय सांगावयाचे आहे, कोणाला सांगावयाचे आहे, कोणत्या पद्धतीने सांगावयाचे आहे, मूल्यमापनात समाधानकारक परिणाम आढळला नाही तर अध्यापन पद्धतीत बदल करणे इष्ट ठरेल काय याचा विचार केला जातो. पूर्वी शिक्षण ही शिक्षण केंद्रीय प्रक्रिया होती, आता बालकेंद्रीय प्रक्रिया झालेली आहे. शिक्षण द्विकेंद्रीय प्रक्रिया मानली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त शक्तींचे व क्षमतांचे विकसन करण्यावर अध्यापन भर देते. तसेच अध्यापनात शिक्षकाने देण्यापेक्षाही विद्यार्थ्याने घेणे ही बाब महत्त्वाची मानलेली आहे. वरील आकृतीत दाखविल्याप्रमाणेच पूर्वीच्या व आजच्या अध्यापनात फरक आहे. एस के मित्रा हे विचारवंत म्हणतात की अध्यापनात कोणत्या कृती करावयाच्या तर ज्या कृती विद्यार्थ्यांच्या अध्ययनास गतिमान करतील आणि योग्य ते मार्गदर्शन करतील. अध्यापनात शिक्षक विद्यार्थ्यांना जशी माहिती सांगतात तसेच
विद्यार्थी देखील शिक्षकांना काही प्रश्न विचारतात. विद्यार्थी त्यांना माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल शंका विचारतील तर शिक्षक शंकांचे निरसन करतील. विद्यार्थ्यांना कृतीप्रवण बनवतील. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात होणारी देवाणघेवाण म्हणजे चैतन्यमय रसरशीत जिवंत अशा प्रकारची अध्यापन प्रक्रिया होय. प्राथमिक स्तरावरील इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील दे कविता पहा. ही कविता शिक्षिकेने मुलांना वाचण्यास सांगितली. मुलांना आपल्या मनातील विचार व शंका पाटीवर लिहिण्यास सांगितले. केवढे विचार होते मुलांच्या मनात ते बघून बाई थक्क झाल्या. मुलांचे प्रश्न वाचूया. ढग आपल्याबरोबर येताना का दिसतात? पक्षी रात्री कुठे झोपतात? वारा कसा वाहतो? फुलांना रंग कोण लावतात? मुलांनी विचारलेल्या प्रश्नांचे विवरण करताना ध्यानात येते की कवितेतील सर्व पदार्थ वस्तू मुलांच्या सभोवताली व दैनंदिन दिसणाऱ्या आहेत. तात्पर्य शिक्षक व वास्तवता यांचा सहसंबंध सांगूनच अध्यापन घडत असते. पण बऱ्याचदा ज्याच्याशी संबंध नाही ते कशाला विचारतोस किंवा अभ्यास कर पुस्तकात बघ अशी उत्तर देऊन शिक्षक मुलांवर अन्याय करतात. जॉक टॉट या विचारवंताच्या मतानुसार टू टीच इज टू कॉच टू लर्न. अध्यापन ही देण्यापेक्षा घेण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांच्या अंतरंगात सुप्त स्वरूपात असलेल्या विविध शक्तींचे व क्षमतांचे विकसन करणे म्हणजे अध्यापन होय. अध्यापन म्हणजे एखाद्या विशिष्ट शैक्षणिक विचार साकार करण्याचा केलेला प्रयत्न होय. शिक्षक हा आज विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक आहे, मित्र आहे. मित्रत्वाचे नाते त्यांच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. शिक्षक ज्ञानाच्या व अनुभवांच्या बाबतीत उंचीवर असेल पण तो शिकणे शिकवणे प्रक्रियेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या पातळीवर येतो, त्यांच्याशी समरस होतो, प्रेमाने व आपुलकीने वागतो. शिक्षक विद्यार्थ्यास विविध कृती करण्यास प्रेरणा देतो व मार्ग दाखवितो. विविध गद्य पद्य वेचे व्याकरण स्थूल वाचन त्यातील संकल्पना नियम मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे व त्यांच्या मानसिक शक्तींचा विकास करणे या प्रक्रियेत आशय हा घटक महत्त्वाचा असतो. त्यासाठी शिक्षकाने खालील बाबींवर लक्ष देणे गरजेचे असते. एक, आशयाची मध्यवर्ती कल्पना व संबोध. दोन, आशयातील कठीण बाबी त्यांचे सुलभीकरण करणे. त्यासाठी योग्य उदाहरणे दाखले संदर्भ यांचा योग्य वापर. तीन, विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान त्या इयत्तेतील विषयांशी व पुढील इयत्तेतील विषयांशी असलेला संबंध. चार, अभ्यास व दैनंदिन जीवन परिसर यांच्याशी असलेला संबंध. अध्यापनाचे विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी शिक्षकाने विविध कृती करावयाच्या आहेत याची त्याला स्पष्ट जाणीव असावी. अध्यापन करताना एक, बाल केंद्रितता. दोन, सर्जनशीलता. तीन, आनंदमयता.
चार लवचिक उपक्रम अभ्यासक्रम या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. अध्यापनात हर्बर्टची पंचपदी सामान्यपणे वापरली जाते, तसेच उद्गामी पद्धती, अवगामी पद्धती, कथन पद्धती, कथाकथन पद्धती, प्रश्न पद्धती, नाट्यीकरण पद्धती, स्पष्टीकरण, स्वाध्याय व चर्चा पद्धती यांचा तारतम्याने वापर करणे इष्ट ठरते. या सर्व परीक्षा वापर आपण घटक दोनमध्ये केला आहे. शिक्षक केवळ क्रमिक पुस्तकच सर्वे सर्व वाचत असतील तर विद्यार्थ्यांची बुद्धी, कल्पना, निरीक्षण यांना वाव मिळणे अवघड होईल, तसेच विद्यार्थ्यांची सर्जनशीलता दडपली जाऊ शकेल. शिक्षण सर्जनशील, आनंददायी व बालकेंद्री करण्यासाठी शिक्षकाला स्वतःची कल्पकता वापरावी लागते. इयत्ता पहिली यातील पाठ बघा. घर बघ आई घर बघ जगन घर बघ या ठिकाणी ज ग न ग र ब क आ ई अशी 9 अक्षरे दिलेली आहेत. या 9 पैकी 7 अक्षरे उकारांत आहेत, 1 अक्षर आकारांत आहेत, तर 1 इकारांत आहे. ही सर्व अक्षरे पुस्तकात छापल्याप्रमाणे जशीच्या तशी शिक्षकाने शिकवली पाहिजेत असे बंधन नाही. शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांची अभया, अमर, शरद अशी नावे फळ्यावर लिहून मुलांना अक्षरे शिकवू शकेल. शिक्षकाने क्रमिक पुस्तकानुसार काय शिकवणे अपेक्षित आहे हे ओळखून स्वतःचे वाचनपाठ तयार केले पाहिजेत. शिक्षकाने मुलांना योग्य उच्चार शिकविताना च ज ज वाचनपट्ट्या तयार करून आणाव्यात. उदाहरणार्थ च उच्चार प्रकार 1 चौकट चव चाक, च उच्चार प्रकार 2 चंदन चंचल चतुर, ज उच्चार प्रकार 1 मौज जमा जाड, ज उच्चार प्रकार 2 राजा विजय बाजा, ज उच्चार प्रकार 1 झाड झोका जरा, ज उच्चार प्रकार 2 जिम्मा जेब्रा रिमझिम. ऐकणं, बोलणं, वाचणं व लिहिणं या 4 भाषिक क्रिया विद्यार्थ्यांना अवगत व्हाव्यात यासाठी नाना प्रकारचे वाचनपाठ, शब्दपट्ट्या, चित्रपट्ट्या यांचा योग्य वापर करून शिक्षण आनंददायी व सर्जनशील करणे शक्य असते. आजच्या अध्यापन पद्धतीत ज्ञान रचना वादावर अधिक भर देण्यात आलेला आहे. पारंपरिक अध्ययन अध्यापनात शिक्षकच वर्गात बोलत असतात किंवा कृती करत असतात आणि यामुळे वर्ग नियंत्रणही शिक्षकच करत असतात. आजच्या ज्ञान रचनावादी पद्धतीनुसार शिक्षक आहेत ते ज्ञाननिर्मितीला सहाय्य करण्यासाठी, ज्ञाननिर्मितीसाठी वैयक्तिक स्वातंत्र्य देण्यावर सामूहिक सहकार्यातून ज्ञाननिर्मिती करण्यावर भर आहे. एक प्रश्न व त्याला अनेक उत्तरे यालाही स्थान दिले आहेत. विद्यार्थी ज्ञानाचे निष्क्रिय स्वीकार करते नसतात, शिक्षक ज्ञानदान करीत नाहीत, तर विद्यार्थ्यांना ज्ञाननिर्मितीसाठी सहाय्य करतात, मार्गदर्शन करतात,
त्याचे एक उदाहरण घेऊ. पारंपरिक पद्धत. भाषेचे शिक्षक वर्गात जातात आणि त्यांनी सांगितले, मी फळ्यावर एक प्रश्न लिहितो आहे. मुलांनो, त्याचे उत्तर वहीत लिहा. प्रश्न. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिणाऱ्या संत कवीचे नाव लिहा. उत्तर. विद्यार्थी उत्तर लिहितात, संत ज्ञानेश्वर. ज्ञान रचनावादी पद्धत. शिक्षक फळ्यावर प्रश्न लिहितात. प्रश्न. पुढे एक उत्तर दिले आहे, त्या उत्तराला समर्पक असे तीन प्रश्न तयार करा. उत्तर. संत ज्ञानेश्वर. पहिल्या वर्गात विद्यार्थ्यांना काय माहीत आहे त्याचे मूल्यमापन केले आहे, तर दुसऱ्या वर्गात विद्यार्थ्यांना जे माहीत आहे त्यालाच आपण पूर्वज्ञान म्हणतो. त्या माहितीचे उपयोजन विद्यार्थी अचूकपणे कसे करतात याचे मूल्यमापन केले आहे. वरील प्रश्नांचे उत्तर लिहिताना तीनच काय पाच वाक्यही तयार करतात. एक. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला. दोन. पसायदानाचे कवी कोण. तीन. मराठी साहित्यातील आद्य संत कवी कोणाला म्हटले आहे. चार. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. निवृत्ती सोपान, टिंब टिंब, मुक्ताबाई. पाच. संधी तयार करा. ज्ञान अधिक ईश्वर. विद्यार्थी जितका जास्त विचार करतील तितकी त्यांची उत्तराची वाक्य वाढतील. अध्यापनाच्या या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना सर्जनशील विचार करायला लावणे, प्राप्त ज्ञानाचे उपयोजन करायला लावणे, त्यातून नवीन ज्ञानाची निर्मिती करणे, त्यांचे विचार प्रवर्तन घडवून आणणे या घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्ययनात ज्ञाननिर्मितीवर भर असलेले अध्ययन विद्यार्थ्यांनी करणे. अध्ययन कसे करावे याबद्दलची कौशल्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे यावर भर देणे आवश्यक आहे. थोडक्यात, अध्यापन पद्धतीचे बदलते स्वरूप म्हणजे बदल हा आशयातील नसून तो आशयाच्या सादरीकरणाच्या पद्धतीतील बदल आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. अशा पद्धतीने शिक्षण आनंददायी व बालकेंद्री सर्जनशील करणे शक्य आहे. शिक्षण आनंददायी करण्यासाठी शाळेतील भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणे, विशेषतः खेडेगावात, आवश्यक आहे. शाळा शाळातून शिक्षणाभिमुख व विद्यार्थीप्रेमी असा शिक्षक वृंद असला पाहिजे. शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांचे कुतूहल जिज्ञासा वाढविणाऱ्या व स्वयं अध्ययनाची प्रेरणा देणाऱ्या असणे अगत्याचे आहे. शिक्षणाच्या आशयातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळेल, पण ते स्वैर होणार नाहीत. असा मूल्य संस्कार घडवावा, त्याद्वारे भावी पिढीच्या सद्विचार व सद आचारातून समाज प्रगतीकडे वाटचाल करेल. तर अशा पद्धतीने मराठी भाषा अध्यापन पद्धतीचे बदल स्वरूप
अध्यापनाचे बदलते स्वरूप, त्यानंतर काय शिकवायचे, आशय, पुरेशी भौतिक व्यवस्था आहे काय, वर्ग व शाळा स्वरूप व स्वक्षमता, अध्यापन कौशल्य तंत्रे पद्धती आहेत का, विद्यार्थी कोणाला व कशासाठी शिकवायचे, पहिलीच्या वर्गाला काय शिकवायचे, कसा पाठ घ्यायचा, कसे उच्चार करायचे, ज्ञानरचनावाद म्हणजे काय, अध्यापनाच्या पद्धती कशा आहेत, याविषयी आपण माहिती बघितली. पुढील तासाला आपण पुढचं या ठिकाणी